बैंका तरुणर खवा निर्मिती उद्योगाला चालना देत बेरोजगारीला फाटा दिल्याचं चित्र पाहायला मिळतं। दिवसेंदिवस वाढणारी महागाई, बेरोजगारी, व्यसनाधीनता, नैराश्य आदींना फाटा फोडत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील नवयुवक केशव संभाजी चौगुले यांनी आपल्या दुग्ध व्यवसायाबरोबरच बासुंदी आणि खवा निर्मितीला सुरुवात केल्यानं कासेगाव परिसरात एक नवा उद्योग आता सुरू झालाय। गायीच्या शुद्ध दुधापासून खवा बासुंदीची निर्मिती होत असल्यानं कासेगाव उळे, उळेवाडी, गंगेवाडी, तांबलवाडी, धोत्री, खडकी, गंगेवाडीसह सोलापूर शहरांमध्येही या खवा आणि बासुंदीची मागणी आता वाढली आहे। केशव यांना खवा आणि बासुंदी तयार करण्यासाठी भाऊ विजय, आई उर्मिला, वडील संभाजी ही मदत करतात। मोहोळ तालुक्यातील पात्री येथून दररोज 160 लिटर गायीचं शुद्ध दूध केशव यांचे बंधू विजय हे घेऊन येतात आणि 40 लिटर दुधापासून 8 ते 9 किलो खवा तयार होतो। दिवसातून ते 35 किलो खवा तयार करतात, त्यामुळे उत्कृष्ट आणि शुद्ध गायीच्या दुधापासून बनवलेल्या खव्याची आणि बासुंदीची मागणी दिवसेंदिवस या भागांमध्ये वाढत असल्यामुळे त्यांच्या उत्कृष्ट गुणवत्तेला ग्राहकांची पसंती मिळतीये। आजकालच्या युगामध्ये सर्वाधिक तरुण युवा वर्ग हा व्यसनाच्या आहारी गेलाय, परंतु कासेगाव येथील नवयुवक केशव आणि विजय या दोन बंधूंनी आपल्या दुग्ध व्यवसायासोबतच जोडधंद्याबरोबरच खवा आणि बासुंदीच्या निर्मितीला चांगली सुरुवात केल्यामुळे गावामधून त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय। जनावरांना लागणारी वैरण म्हणजे पेंड, भुसा, गवत आदी महाग झाल्यामुळं दूध व्यवसाय धोक्यात आलाय। त्याचबरोबर दुधाचे दरही म्हणावे तसे मिळत नसल्यामुळं आपण हा व्यवसाय सुरू केला असल्याचं युवा उद्योजक केशव चौगुले यावेळी यांनी सांगितलं। चौगुले खव्याचा धंदा व्यवसाय करतो आणि घरचं आपलं म्हणजे 100 लिटरच दूध होतं। आपण म्हणजे सुरुवात अशी केली की बाबा आपल्याला शेतीसाठी काय म्हणजे असं हेच नव्हतं, व्यवसाय नव्हता। मग त्याच्यामुळं आपण खव्याचा धंदा केला, बासुंदी खावा वगैरे शुद्ध म्हणजे असं ताजं ताजं मिळू शकतो आपल्याला।